तर नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार यांची निवड झाली आहे. नंदा जिचकार यांनी तब्बल 108 मतं मिळवून विजय नोंदवलाय. काँग्रेसच्या स्नेहा निकोसे यांना 26 तर बसपच्या वंदना चांदेकर यांना 10 मतं मिळाली. भाजपचे उपमहापौरपदी दीपराज पारडीकर यांची निवड झाली आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली आहे. नंदा जिचकार या नागपूरच्या 52व्या महापौर आहेत. यंदाचं महापौर पद हे सर्वसाधारण महिला खुला वर्गासाठी होतं. नंदा जिचकार या प्रभाग क्रमांक 37 म्हणून निवडून आले. आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमचे नागपूरचे ब्युरो चीफ गजानन उमाटे यांच्याकडून. गजानन, आपण बघतोय की नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार यांची निवड झालेली आहे. त्या नागपूरच्या 52व्या महापौर ठरल्यात, काय माहिती आहे? नक्कीच 52व्या महापौर म्हणून नंदा जिचकार यांची निवड झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेलं हे गिफ्ट आहे. प्रभाग क्रमांक 37 मधून त्यांनी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचा पराभव केला आणि मुख्यमंत्र्यांच्या गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे चांगले रिलेशन्स आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या कट्टर समर्थक म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्यामुळे त्यांना हे गिफ्ट मिळालेलं आहे. 108 मतं मिळाले नंदा जिचकार यांना आणि त्यासोबतच उपमहापौर म्हणून दीपक पारडीकर यांची निवड झालेली आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आज महाल येथील नागपूर महानगरपालिकेच्या कार्यालयात ही सगळी बैठक पार पडली आणि त्यामध्ये निवड झालेली आहे. काँग्रेसनंही ही निवडणूक लढवली होती, परंतु अपेक्षेप्रमाणे आणि जे संख्याबळ आहे ते जास्त आहे भाजपचं, त्यामुळे भाजपचा महापौर झालेला आहे आणि हॅट्रिक म्हणता येईल भाजपचे. तीन टर्म झाले सतत भाजपच्या, भाजपची सत्ता आहे नागपूर महानगरपालिकेत आणि यावेळेस महिला सर्वसाधारण गटासाठी हे रिझर्वेशन होतं आणि त्यात नंदा जिचकार यांची निवड जी आहे ती महापौर म्हणून करण्यात आलेली आहे. निश्चितपणे थँक्स गजानन दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार यांची निवड झालेली आहे. नागपूरचं 52वं हे महापौर या नंदा जिचकार आता आपल्याला पाहायला मिळतील.